नाणे घाटवरून आपण आता बाबांनी सांगितलं जीवधन किल्ला खूप छान आहे बघायला, म्हणून आता त्या मार्गाने आपण इथं जीवधन किल्ला समोर दिसतोय त्याची चढणी करायसाठी निघालोय. प्रथम तर रिटर्न पाणी, सध्या आता पाणी नाही. आता आम्ही रिव्हर्स वॉटरफॉल बघायला चाललोय. बाबा आम्हाला घेऊन चालले ते रिव्हर्स वॉटरफॉल दाखवाय. बाबा एकदम टनाटन टनाटन चालते ते. अरे काय पावसाच्या पाहिजे ना, म्हणजे रिव्हर्स वॉटर हा ना ते पडत आणि हवा आली की वर जात. सतत असत ते पाणी लांबाचं वर, म्हणजे पावसात येणं खरंच परत यावं लागल, परत पावसातच यावं लागल. येऊ आपण चिल्ली पिल्ली सगळी घेऊन आपण. काही पाणी नाही उलट वर येणार तेव्हा ते फोटो बघा. पुढे नका जाऊ. कुठला तर पक्षाचा आवाज येतो बरं का. सगळा जंगलातनं रस्ता आहे, कोणाला तरी माहितीतल्या माणसानं घेऊन या, अन्यथा चुकण्याची शक्यता आहे. आवडलं ते दिसतंय का मागणं केला वर केला. वा वा वा, दोन मिनटं विश्रांती घेतली आणि आता पुन्हा निघालो. चढता चढता सगळे घामागून झालेत पण बसलं नाही कोणी. हा पण कोणी बसलेलं नाही अजून, दमलेत पण थकले नाहीत. अजून लईच लांब आहे. बाबा अजून किती लांब आहे इथून? आता ही किल्ल्याची उंची आहे पाहते. वा वा वा, त्याच दिसते हीच किल्ल्याची उंची आहे. हा तिथं गेलो म्हणजे पोहोचलो आपण तिथे गेलो की. पण आपल्याला आता तसं नाही जायचं ना. Thank you.
अवघड पाहिजे, तेच मेन पाहिजे मग मजा येते ना. मी तर सोपे वाटलं कोणी जाईल. भाव कुठपर्यंत जायचं आपल्याला? कुठपर्यंत जायचं? आपल्याला तिथं जायचं, जायचं का? ठीक आहे ठीक. तिकडे जायचं, तिकडून रस्त्यावर जायला कोपऱ्यात गेलं का? हा मग रस्त्यावरती चालेल. जो गड चढतोय राहुल थोडा थोडा वर चढा. राहुल कम ऑन. ओके हे असं सगळं आहे हा परिसर. आम्ही चढतोय, अजून खूप चढायची तरी. जसं जसं चढतोय तसं तसं. अमित चला या कमान, कसं येतं ते बघू. दमानी या. हां थोडंसं चढायला अवघड आहे. या या या, मी तुमचा छान व्हिडिओ काढतोय. या या वरती या. बस जरा मोबाईल खेचत ठेवा, मी काढतोय ना. ठेवा आवड बाबा लय आडमोड ठिकाणी आणले तुमच्या पाशी बुडले. देत नाही तुम्हाला आता. इथून सोडून जाईल तुम्हाला. आता असं किती अजून झालं अरे काय इथे. गेले एक तास झालं, एक दीड तास झालं आम्ही खालच्या पायथ्यापासून वरपर्यंत चालतोय. शेवटी आत्ता आम्ही वरती येऊन किल्ल्याच्या दरवाज्यावरती पोचलो आहे. एकदम पोचल्यानंतर अतिशय मन सुखद झालं. खूप थकलं आहे शरीर, पण मनाने एकदम समाधानी झालो आहे. सगळे आहेत, आम्ही ते राहुल आहे, मी आहे, हे बाबा आहेत, आणि हा किल्ल्याचा दरवाजा आहे. इथं पोचल्यानंतर जाणवतंय सगळं की किती छान आहे आणि किती व्यवस्थित आहे, किती समाधान झालो इथे येऊन. पूर्वी मी 1972-73 पासून या किल्ल्यावर सुरुवात केली यायला, तेव्हा हा दरवाजा पूर्ण बंद होता. एक थोडस बिळ होत, त्या बिळात उतरायला लागलो तर छातीत माणसं गुतून बसायची. पण काही संस्थेने इथं मदत करून संपूर्ण दगड काढून आता 25% दगड राहिलेले शिल्लक. त्याच्यात 75% दगड फोडून बाहेर काढलेले. वर काय बाबा अजून
कोठर बघा त्यांची आणि कुठेतरी बैलगाड्या वगैरे यायच्या त्यांना बी रस्ता नसायचा बरोबर आणि टोनग्यावरती माल आणायचे आमचे वडील काही खाल्ले लोक यायचे गावातले 50-60 टोनगे असायचे आणि कांदे बटाटे जुन्नरचे खरेदी करायचे ते नाणे घाटाने खाली न्यायचे हे सगळे गाव माहिती आहेत तुम्हाला मुरबाड तालुक्याचे शहापूरचे या सगळ्या गावागावात प्रवचन कांदे बटाटे मेथीची भाजी सगळा इकडे काय माल नव्हता असं सगळं फिरलं माझ्या आयुष्यात मी ते संपूर्ण पाहिलं त्यावेळेला गाड्या नसायच्या काही नसायच्या आणि शाळेला शाळा नव्हती निमगिरी म्हणून गाव आहे तिथं एक बोर्डिंग असायची तिथं जेवण नसायचे काय नसायचं कुठे आमची एक एक चपाती मिळायची पाचीची शाळा माझी तिथं झाली फक्त 1962 पाचवी झाली त्यावेळेला आणि नंतर मग शाळेला सोयीच नाही कुठे आर्थिक परिस्थिती खराब सगळी पाचवी मध्ये पण लय झाली त्यावेळेस आणि मग आर्थिक परिस्थिती सगळ्यांच्या खराब असायच्या पैसा हा लोकांना नसायचा 1-5 रुपयाचं भाडे जर आम्ही नेलं तर दसई ते गाव दिसते तुम्हाला धरणाजवळ जुन्नरचे दसईचा भाडा 5 रुपये डोकी बोजा घेऊन जाणार तिथे 5 रुपयात आणा एक एक आणा म्हणजे 16 आण्याचा बाजार करायचा 1 रुपयात आण्याचा 1 आण्याचे 4 पैसे सर असे बरोबर म्हणजे हे काळ मी अनुभवले आता मी स्वतः नंतर माणसाच्या जीवनात अडचणी कसे येतात सुख कसं येतं दुःख कसं थोडा अनुभव घेतला पूर्ण आणि त्याच्यानंतर मी काही नवग्रहाचा अभ्यास करायला सुरुवात केली नवग्रहाचा म्हणजे बाबा आता हे माणसाला अडचणी कशा येतात कुठून का होतं जीवनात थोडासा विचार वाढतो का कधी सुख तर कधी दुःख पाहिजेलच आणि आपण जर आता तुम्ही प्रवासाने गेले कधी अडचणी येतील कधी सुख येईल कधी दुःख येईल तसा प्रसंगात संकट जरी आली तरी ती संकटाच्या मागे सुख येणारच येईल ते धीर धरलं पाहिजे आणि मग धीरातनं आपलं आयुष्य ते काढीत नेलं पाहिजे हे माझं कर्तव्य निघत गेलं माझ्या आयुष्यात त्याच्यात मी नवरग्रहाचा अभ्यास करा आता लग्न बिग्न गावात मीच लावतो पूर्ण लग्न जमवणे हॅलो बाबावर आता हे बघा तो तिकडे शिवनेरी शेवटचा शिवनेरी हा इकडे ही टोपी दिसते हाडसर हाडसर कुठला हाडसर हा ही टोपी आहे हा तो हाडसर हाडसर शेवटचा या बाजूने शेवटचा तो शिवनेरी चावण पण इथेच ना चावण या किल्ल्याच्या आडे ह्या बघा ह्या डोळ्यांच्या टोपी दिसते बघा तिथं चावण तो ह्या इकडून तो दिसतोय ना त्याच्या इकडे दिसतोय तो चावण हा पण किल्ल्याच का समोरचा हा किल्ला आहे हा किल्ला म्हणजे पहाड आहे पण त्याला ऐतिहासिक काही नाही ना दर्जा नाही कुठे तटबंदी काहीच नाही आणि हे माणिक डोह शेजारचं धरण मी तुम्हाला जे सांगितलं ना कोकणी जळाच्या माणिक डोह धरण झालं हे माणिक डोह धरण जुन्नरच्या वर आम्ही जास्त कुठं इकडे काही आपलं कोठार बघायचं हे वाटेलच ते धान्याचं कोठार आहे इथं पूर्वी धान्य साठवायचं हे कोठार होत आणि हे दक्षिण बाजूला आहे ना हे जिवाई देवीची मूर्ती आहे तिथे आता मंदिर वगैरे राहिले नाही झेंड्यापाशी का हा झेंड्यापाशी मंदिराची संपूर्ण पडझडी झाली आणि इकडे जर पाहिलं तर 1962 इटालियनचं इमान पडलं होतं हा दौंडा डोंगर म्हणतात याला दौंडा हा दौंडा 1962 इटालियनचं इमान याच्यावर कोसळलं होतं 99 माणसं मिली होती आणि हा समोर दिसतो टोपी तो हाडसर आहे पलीकडचा आणि याच्या समोर दिसतोय तो जीवधन किल्ले हा सह्याद्रीमध्ये आहे किल्ले आता याला नवरा नवरी म्हणतात हे बा समोरचे कप्पे कप्पे याला नवरा नवरी म्हणतात या पलीकडं माळशेज घाट आहे त्याच्या पलीकडं कोंबाडगड असं कळसुबाईपर्यंत रांग गेली सह्याद्रीची चला या आता आपण कोठारात जाऊ आणि कोठाराचं दृश्य पाहू कसं दगडाची
फोकस मारता का आपण जे आता उभा आहोत हा जीवधन किल्ल्याचा शेवटचा वरचा भाग म्हणजे बाले किल्ला. इथे जिवाई देवीचं मंदिर होत ते आता मोडतोड झालेले त्याची. आणि इथे जिवाई देवी हिच्या पूर्वेला एक पहाड्या म्हणून किल्ला आहे. हिच्या दक्षिणेला आंबोली घाट आहे आणि त्याच्या शेजारीच लागून दुर्गादेवीचा किल्ले असा हा दक्षिण बाजू आहे. उत्तरेकडे पाहिलं तर समोर दिसतोय हरिश्चंद्रगड. ही उत्तर बाजू आहे. हरिश्चंद्रगड या वराड्या डोंगरावरून पलीकडे दिसतोय तो हरिश्चंद्रगड आहे. आणि त्याच्या शेजारी आजोबा कोंबाडगड. ही सह्याद्रीची लाईन कळसुबापर्यंत गेली पूर्ण उत्तरेकडे. सह्याद्रीची लाईन गेली. ह्या देवीचं महत्व काय बरं? ह्या देवीचं महत्व ह्या दोन बहिणी होत्या जिवाई देवी आणि शिवाई देवी. तर शिवनेरीवरती शिवाई देवी आणि जीवधनवरती जिवाई देवी. शिवनेरीवरती शिवाई देवी होती त्या नावावरून शिवनेरी किल्ला म्हणून नाव ठेवण्यात आलं. नंतर शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरून शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी नाव ठेवण्यात आलं. आणि हे जिवाई देवी इथं हा याच्यावरून नावावरून आला जीवधन किल्ला म्हणून परख्यात आला. ठीक हा मला जो इतिहास माहिती आहे मी सर्वांना सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी.